राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार गटाची दुसरी 22 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली असून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार गटाकडून अपेक्षेप्रमाणे मदन कारंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस की राष्ट्रवादीला उमेदवारी मिळणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात महाविकासकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. गेली काही वर्षे मदन कारंडे यांनी केलेल्या उमेदवारीच्या प्रयत्नांना यश आलं असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याचं जोरदार स्वागत केलं असून मदन कारंडे इचलकरंजी विधानसभेला योग्य उमेदवार असल्याचं सांगत कारंडे यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं आहे. अनेक चर्चा व बैठकीनंतर इचलकरंजीत भाजपविरोधात तगडा उमेदवार दिला असल्याचं मतही व्यक्त होत आहे. त्यामुळे महायुतीकडून भाजपातर्फे डॉक्टर राहुल आवाडे व महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदन कारंडे अशी सरळ लढत होणार आहे याचं स्पष्ट झालं आहे. इचलकरंजी मतदारसंघात आता राहुल आवाडे विरुद्ध कारंडे अशी लढत होईल. इचलकरंजीवर काँग्रेसनेही दावा केला होता. माजी नगरसेवक संजय कांबळे, राहुल खंजिरे, संजय तेलनाडे हे इच्छुक होते. अखेर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी वाजली आणि मदन कारंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण झालंय. मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून संदीप अडसूळ.